या दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जोरदार विरोधकांवरती निशाणा साधला. मोदींची नजर पडली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला. साप आणि मुंगसाची मैत्री जनतेला चांगलीच माहिती असल्याची टीका ही शिंदेंनी केली आहे. तर दुसरीकडे निवडणूक जवळ आली की संविधान बदलणार अशी काँग्रेसची पोपटपंची सुरू होते अशा शब्दात फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी जी के ऊपर आरोप करते हैं, बार बार आरोप करते हैं, लेकिन मोदी जी जरा भी ध्यान नहीं देते. अगर वो जरा भी नजर घूम गई उनकी तो फेसबुक लाइव करने वाले का मुंह से फेस मतलब झाग निकल आएगी. लेकिन एक कहावत है, हाथी चलता है बाजार. अब ये सत्ता के बाहर है, वो लड़ाई थे, सब एक दूसरे के गले लग रहे हैं, लेकिन ये सांप और जो इनका निवाल का है, सांप मुंगूस नेवला, सांप और नेवला की जो दोस्ती हुई है ये जनता खूब अच्छी तरह जानती है. और इसलिए आने वाले चुनाव में उनको घर का रास्ता दिखाने का काम हमें सबको मिलकर करना है. हे जे काँग्रेस चे पोपट आहेत, हे निवडणूक जवळ आली की यांचं सुरू होतं संविधान बदलणार, संविधान बदलणार. अरे पोपटांनो लक्षात ठेवा, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान हे कोणीच बदलू शकत नाही.